नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 नगरसेविका माननीय कुमारी नयनाताई भरत गांगुर्डे यांच्या नगरसेवक निधीतून वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचा उद्घाटन सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रविवारी 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9:30 आनंदवल्ली बस स्टॉप गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झाला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी प्रथमतः सर्व नाशिकांना खूप सारा मनपूर्वक शुभेच्छा देतो. या दिवसाचं औचित्य साधून व 23 तारखेला झालेला हिंदुत्व सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती यांच्या जयंतीनिमित्त आज या भव्य सप्ताहानिमित्त आज या ठिकाणी आनंदोली गावामध्ये प्रभाग क्रमांक 8 नयनाताई यांच्या निधीमधनं वाहतूक बेटाचं सुशोभीकरण व या ठिकाणी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले या नामफलकाचे अनावरण झालेलं आहे. मी खऱ्या अर्थाने सर्व नागरिकांना सर्व परिसरातील प्रभाग क्रमांक 8 नागरिकांना खूप सारा मनपूर्वक शुभेच्छा देतो. बऱ्याच दिवसापासून उपस्थित झाले प्रश्न का या ठिकाणी आपल्या चौकामध्ये सुशोभीकरण झालं पाहिजे ते आम्ही चारही नगरसेवकांनी मनावर घेतलं व त्यामध्ये नयनाताईंचा नगरसेवक निधी वापरून या ठिकाणी आपण सुशोभीकरण चौक सुशोभीकरण करून घेतलेलं आहे. एवढी बोलून मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आज 26 जानेवारी स्वतंत्र भारताच्या 71व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तसेच माननीय आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती होती आणि त्यानिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक हा भगवा सप्ताह म्हणून साजरा करत असतो, तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून एक वाहतूक बेटाचं सुशोभीकरणाचं आज आम्ही उद्घाटन इथे सगळ्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केलेलं आहे. मला इथे सांगावं असं वाटतं आहे की इथे आमच्या प्रभाग क्रमांक 8 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महानगरपालिकेची शाळा आहे आणि कुठेतरी शिक्षणाचं महत्त्व हे खूप असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून कुठेतरी आम्ही या वाहतूक बेटाला एक सरस्वतीचं चिन्ह दिलेलं आहे का जेणेकरून शिक्षणाचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तिथे जास्त जनजागृती होईल. तसेच इथे ह्या चौकाचं मागील आमचे जे ज्येष्ठ नगरसेवक होते यांच्यामधलं इथे चौकाचं नामकरण झालेलं होतं. या चौकाला क्रांती सूर्य महात्माराव ज्योतिराव फुले असं नाव देण्यात आलं होतं, पण तो बोर्ड कुठेही लावलेला नव्हता. आज त्या फलकाचं सुद्धा आम्ही इथे अनावरण केलेलं आहे. आणि अजून ह्या सगळ्यानंतर मला आणखी एकाची घटना सांगावीशी वाटते आहे. यावेळी शिवसेना गटनेता तथा नगरसेवक श्री विलास अण्णा शिंदे, सभापती सातपूर तथा नगरसेवक श्री संतोषभाऊ गायकवाड तसेच नगरसेविका सौभाग्यवती राधाताई बेंकुळी प्रभाग क्रमांक 8 सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी अंगीकृत संघटना महिला आघाडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यासोबत भरत गांगुर्डे विष्णुपंत बेंकुळी कैलास जाधव गंगा गायकवाड सुनील गायकवाड अरुण काळे भीमराव कडलक अशोक जाधव विलास आहेर उत्तम मंडलिक भुवनेश कडलक लक्ष्मण थोरात नितीन जाधव राजू जाधव आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. जनमत मराठी वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नासिर मंसुरी नाशिक.